मुंबई महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या हाती आहे. अनेक जण सोशल मीडियाद्वारे आपल्या तक्रारी थेट मुंबई महापालिकेला आता सांगू लागलेत. अशाच पद्धतीनं काही नागरिक अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावातील पाण्याची गुणवत्ता ढासळत असल्याची तक्रार करत होते. पण इतर तक्रारींची लगेच दखल घेणारी महापालिका याबाबत काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. म्हणून मग आम्हीच या क्रीडा संकुलाला भेट देण्याचं ठरवलं आणि त्यानंतर जे काही दिसलं ते धक्कादायक होतं. या तरण तलावाच्या सभासदांनी तक्रारींचा पाढाच आमच्यासमोर वाचलाय. या तरण तलावात पाणी स्वच्छ करण्यासाठी प्रमाणाबाहेर क्लोरीन आणि इतर रसायनांचा वापर केला जात असल्याचा आरोप सभासदांनी केलाय, ज्यामुळे या तरण तलावात पोहणाऱ्या सभासदांना त्वचेचे गंभीर विकार होऊ लागलेत. सभासदांची त्वचा आणि जीभही काळी पडू लागली आहे. तसंच लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. मुलांचे दात काळे पडत असल्यानं त्यांना टूथ प्रोटेक्शन वापरूनच पाण्यात उतरावं लागतंय. अनेकांना त्वचा विकारांच्या तक्रारी उद्भवल्या आहेत. ज्या अभियंत्यांची इथे नियुक्ती केलेली आहे, रसायनं वगैरे जी सोडली जातात, जसं काही क्लोरीन वगैरे, क्लोरीनची मात्रा, त्यानंतर दुसरं सोडा, तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाण्याची प्युरिटी क्लिअरिटी न तपासता सर्रासपणे तिथे भडीमार केला जातो. कारण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की या ठिकाणी जे अभियंते नेमणूक केलेले आहेत ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्यांना जे काम देण्यात आलेलं आहे ते केमिकल इंजिनियरचं काम देण्यात आलेलं आहे. हा विषय खूप गंभीर आहे आणि त्यामुळे इथे आम्हाला सदस्यांना स्किनचा, त्वचाचा आजार व्हायला लागलाय, दाताचे आजार व्हायला लागले. म्हणजे इथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना इथे त्रास होतोय. सिनियर सिटीजन देखील इथे आहेत, ह्या तर गेल्या 25 ते 30 वर्षापासून इथे जलतरण तलावाचा लाभ घेत आहेत. ते गोल्ड मेडलिस्ट पण आहेत इथे आपल्याकडे, हे गोल्ड मेडलिस्ट आहेत. म्हणजे अशा प्रकारचे खेळाडू इथे घडवले जातात, हे पूर्वी घडवले गेलेत आणि त्यांच्या नावाखाली आज इथे फक्त वसुलीची इथे कामं सुरू झालेली आहे. म्हणजे जे महापालिकेचे जे दर होते ते त्या दरापेक्षा जास्तीची रक्कम इथे सदस्यांकडून वसूल केली जाते आणि इथे अशा प्रकारची सुविधा देत आहेत, हे म्हणजे फसवणुकीचं काम चालू झालेलं आहे. पाण्याला जरा देखील पारदर्शकता नाहीये. आम्ही तर सर्वप्रथम तुमचे आभार मानतोय की तुम्ही ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही आमचे जे आम्हाला आमचा जो वाईट अनुभव आम्हाला आलेला आहे तो आमचा तुम्ही घेत आहे. आमची फक्त एवढीच मागणी आहे की प्युरिटी, क्लिअरिटी आणि हायजीन ही पाण्याची राहिली पाहिजे. ती बिलकुल राहत नाही आहे. बेभरोसा इथे क्लोरीन सोडलं जात आहे. सध्या तर नवीन प्रयोग केला जातो आहे, TCC-90 टाकलं जात आहे. ते TCC-90 टाकलं आहे ते एवढं डुप्लिकेट आहे की ते 3-3 दिवस तसंच असतं जाग्यावर, ते वितळतही नाही पाण्यात. अंधेरीच्या याच क्रीडा संकुलाचं प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक जिंकलेल्या एका सभासदानंही पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. तर एका सभासदानं त्वचा विकार सुरू झाल्यानंतर डॉक्टर काय म्हणाले याचीही माहिती दिली आहे. स्टेट्स लेवल और नॅशनल लेवल को रिप्रेझेंट किया मैंने अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स को, और मैंने 2012 और 2013 में गोल्ड मेडल डाइविंग में गोल्ड मेडल लाया हूँ अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स को रिप्रेजेंट करके. और उसके बावजूद, उसके बाद से अभी तक यहाँ पे कोई भी कॉम्पिटिशन्स के लिए हम लोग को कोई फैसिलिटीज़ नहीं मिली है, ना ही हम लोग को कोई कॉम्पिटिशन के लिए मोटिवेशन मिला है, ना ही कोई चीज़ के लिए हम लोग को इन लोग ऐसा कहते हैं कि हम लोग सपोर्ट करेंगे, ना ही कोई सपोर्ट मिला है. जैसे कि यहाँ पे पानी का क्लैरिटी इतना बेकार हो चुका है, उस वजह से हम लोग को प्रैक्टिस करने में भी प्रॉब्लम होता है. एक महीने पहले मुझे स्किन इन्फेक्शन स्टार्ट हुआ. जब डॉक्टर को बताया तो डॉक्टर ने बोला कि आप जिस स्विमिंग पूल में जाते हो वहाँ का पानी का क्लोरीन का क्वालिटी प्रॉपर नहीं होगा, उसकी वजह से आपको स्किन प्रॉब्लम स्टार्ट हुआ होगा. या तरण तलावातील पाण्याची गुणवत्ता का ढासळत आहे या संदर्भात संकुलाचे वरिष्ठ अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी पाण्याचे शुद्धीकरण करणारी पाईपलाईनची गळती सुरू आहे, त्या पाईपलाईनच्या धातूचा विसर्ग होऊन त्याचे कण पाण्यात मिसळतात आणि त्यामुळे सभासदांना हे विकार होत असल्याची त्यांनी माहिती दिली. मग याला जबाबदार कोण असं विचारल्यावर या क्रीडा संकुलाचं कामकाज बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान हे ट्रस्ट पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणून मग माहितीच्या अधिकाराअंतर्गत खुद्द या प्रतिष्ठाननं तपासणीसाठी पाईपलाईन 4 ठिकाणी कापल्याचं सांगितलंय. शिवाय पाईपलाईनच्या पुन्हा जोडणीवेळी कास्ट आयनचा वापर होणं अपेक्षित होतं, पण त्याऐवजी MS चे जॉईंट लावण्यात आले आणि यामुळेच या पाईपलाईनला पुढे पुन्हा गळती लागली असं तक्रारदार सभासदांचं म्हणणं आहे. हे पाईप कट करण्यासाठी मुंबई महापालिकेची परवानगी घेणं प्रतिष्ठानला गरजेचं होतं.
पण अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं महापालिकेनं माहितीच्या अधिकारात उघड केलंय. मग प्रश्न हा उरतो की अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाईपलाईन मधून धातूचे कण पाण्यात मिसळून त्याचा त्रास पोहणाऱ्यांना होत असेल तर मग या गळतीला जबाबदार कोण? तरण तलावाचं व्यवस्थापन पाहणारं ट्रस्ट आणि मुंबई मनपा यांच्या ओढ्यात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ होतोय हे अतिशय गंभीर आहे. या सर्व प्रश्नांवर महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याकडे मात्र याचं काहीच उत्तर नव्हतं. आता पालिका आणि व्यवस्थापनाला केव्हा जाग येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शुभम पाटील, लोकमत, मुंबई, अंधेरी.